गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, विषय मराठी, इयत्ता 7वी। मराठी व्याकरण सर्वनाम। मुलांनो, मागील आठवड्यात आपण सर्वनाम म्हणजे काय हे पाहिले। नामाऐवजी वापरला जाणारा प्रतिशब्द म्हणजे सर्वनाम होय। आणि सर्वनामांच्या 6 प्रकारांपैकी 2 प्रकार आपण पाहिले, पुरुषवाचक सर्वनाम आणि दर्शक सर्वनाम। हे 2 प्रकार पाहिल्यानंतर आज पुढील प्रकार 3रा म्हणजे संबंधी सर्वनाम। संबंधी सर्वनामाचे प्रथम उदाहरण आपण पाहूया। जो अभ्यास करील तो पास होईल, जी अभ्यास करील ती पास होईल। येथील उदाहरणामध्ये बघा, जो, जी, जे, तो, ती, ते। इथे आपण जो आणि तो, जी आणि ती, येथे यांचा संबंध दाखविलेला आपण पाहतो। आता आपण संबंधित सर्वनाम म्हणजे काय ते पाहूया। वाक्यात पुढे येणाऱ्या दर्शक सर्वनामाशी संबंध दाखविणाऱ्या सर्वनामांना संबंधी सर्वनामे असे म्हणतात। उदाहरणार्थ, जो, जी, जे, जा, जाने, त्याने, जशी आपण प्रथम उदाहरणे पाहिली तशीच काही खाली नीट वाक्य आहेत ती पाहूया। जे वाटते ते तसे असतेच असे नाही। दुसरं उदाहरण, ज्याने मेहनत केली त्याने बक्षीस मिळविले। जे आणि ते आणि दुसऱ्या उदाहरणामध्ये ज्याने आणि त्याने, इथे हे दोनही शब्द जे आहेत हे दर्शक सर्वनामांचा संबंधी सर्वनामाबरोबर इथे संबंध दाखविलेला आपण पाहतो। त्याच्या पुढील प्रकार प्रश्नार्थक सर्वनामे। केळी कोण खाणार आहे, तुला काय पाहिजे, कोणाला चेंडू हवा, ही प्रश्नार्थक सर्वनामे आहेत। म्हणजेच खालील वाक्यामध्ये जिथे आपण प्रश्न विचारतो, कोण, काय, कोणाला, ती प्रश्नार्थक सर्वनामे होत। जसे पाहूया, ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात। ज्या सर्वनामांचा उपयोग वाक्यात प्रश्न विचारण्यासाठी होतो त्यांना प्रश्नार्थक सर्वनामे म्हणतात। उदाहरणार्थ, कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी इत्यादी। उदाहरणार्थ पाहूया, हा नवीन कोट कोणाला रे, तू काय घालणार। इथे कोण, काय, कोणास, कोणाला, कोणी या शब्दांचा वापर करून प्रश्न विचारले जातात। पुढील प्रकार म्हणजेच सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे। वाक्यात कोण, काय हे सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी न येता ती कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे किंवा सामान्य सर्वनामे असे म्हणतात। वाक्यात कोण आणि काय हे शब्द म्हणजे थोडक्यात ही सर्वनामे प्रश्न विचारण्यासाठी न येता कोणत्या नामाबद्दल आली आहेत हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा त्यांना अनिश्चित सर्वनामे किंवा सामान्य सर्वनामे असे म्हणतात। उदाहरणार्थ, त्या खोलीत काय आहे ते सांगा। या उदाहरणामध्ये पहा, काय या शब्दाखाली अधोरेखित केलेलं आहे। आणि दुसरं उदाहरण, तेथे कोण आहे
हे मला सांगता येत नाही। आणि कोण हा शब्द सुद्धा अधोरेखित आहे, म्हणजेच काय सांगितलं आहे, कोण आणि काय या शब्दांचा वापर इथे प्रश्न विचारण्यासाठी नाही, तर निश्चितपणे आपण सांगू शकत नाही, म्हणजे त्या खोलीमध्ये काय आहे हे आपण सांगता आपल्याला सांगता येते का, तर नाही। प्रश्न विचारला आहे पण निश्चितपणे आपण सांगू शकत नाही, किंवा तेथे कोण आहे हे मला सांगता येत नाही, म्हणजे प्रश्न विचारला प्रश्न विचारण्यासाठी न होता तो कोणत्या नामाबद्दल आहे हे निश्चितपणे सांगता येत नाही, तेव्हा ते अनिश्चित किंवा सामान्य सर्वनामे होत। आणि पुढील सहावा प्रकार म्हणजेच आत्मवाचक सर्वनामे। आत्मवाचक सर्वनामे म्हणजेच आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते। आपण या सर्वनामाचा अर्थ जेव्हा स्वतः असा होतो तेव्हा ते आत्मवाचक सर्वनाम असते। उदाहरणार्थ, मी स्वतः मेहनत करतो, तो आपण होऊन माझ्याशी बोलला। इथे स्वतः आणि आपण या दोनही शब्दांच्या खाली अधोरेखित केलेलं आहे, म्हणजेच ही दोनही शब्द आत्मवाचक सर्वनामे होत। तर सर्वनाम म्हणजेच थोडक्यात जिथे आपण नामाच्या जागी दुसऱ्या शब्दाचा वापर करतो त्यालाच आपण सर्वनामे असे म्हणतो। आणि या सर्वनामांचे सहा प्रकार हे प्रकार सुद्धा आपण पाहिलेले आहेत, पुरुषवाचक सर्वनामे, दर्शक सर्वनामे, संबंधी सर्वनामे, प्रश्नार्थक सर्वनामे, सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामे आणि सहावा प्रकार म्हणजे आत्मवाचक सर्वनामे होत। आणि पुस्तकांमध्ये आपण काही उदाहरणे दिलेली आहेत ती आपण पाहणार आहोत। फक्त त्यातील दोन उदाहरणे मी तुम्हाला आता सांगते। रिकाम्या जागी कंसातील योग्य सर्वनाम लिहा, डॅश तर लगेच गाडीतून उडीही मारली होती, त्याने त्यांचे आणि आमचे, त्याने तर लगेच गाडीतून उडीही मारली होती। आणि दुसरं उदाहरण म्हणजेच, इतका दिखणा पक्षी डॅश यापूर्वी कधीही बघितला नव्हता, मी त्यांचे मला, इतका दिखणा पक्षी मी यापूर्वी कधीही बघितला नव्हता। तुम्हाला वाक्यांमध्ये सर्वनाम कोणतं आहे हे फक्त ओळखायचे आहे। तर सर्वनाम म्हणजे काय आणि सर्वनामांचे प्रकार आज आपण पाहिलेले आहेत।